घटना झाल्या गेल्या अडीच वर्षामध्ये सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री पदावर असताना इथे एकही जातीय धार्मिक दंगल झाली नाही जर मुख्यमंत्री असणार उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्यांच्याच घरात त्यांच्याच पत्नीवर स्पाईंग होतं आणि त्यांना कळत नाही तर त्यांना गृहमंत्री म्हणून त्यांची पकड निश्चितपणे ढिली झालेली आहे तर नैतिकता म्हणून कारण यजमानाचं जर गृहमंत्री असतील तर चौकशी पारदर्शक कशी होईल बरं तिकडे दबाव असेल पोलिसांवर प्रचंड दबाव आहे राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा हो फडणवीसांनी ज्या ज्या पद्धतीने आत्तापर्यंतच्या एकूण घटना झाल्या गेल्या अडीच वर्षामध्ये सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री पदावर असताना इथे एकही जातीय धार्मिक दंगल झाली नाही मात्र जसंही पुन्हा भाजपा सत्तेत आली हे जातीय धार्मि, धार्मिक पेव पुन्हा एकदा फुटलेलं आहे पुन्हा एकदा जातीय धार्मिक द्वेष चालू आहे सोशल मीडियातून आमच्या विरोधात कुणी बोलूच नाही असं म्हणत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी चालू आहे लोकांवरती खोट्या केसेस केल्या जातात पोलिस प्रचंड अंडर प्रेशर काम करत आहेत पोलिसांना स्वतंत्रपणे एफ आय आर दाखल करता येत नाही असंख्य सत्ताधाऱ्यांच्या एफ आय आर नुसत्या फोनवर दाखल होतात गणेश डान्स बार मधला व्हिडिओ बाहेर आला गणेश बिडकरच्या नुसत्या फोनवर तक्रार दाखल झाली शीतल म्हात्रेच्या नुसत्या बोलण्यावर तक्रार दाखल आरोपी उचला उचली झाली अमृता फडणवीस नुसतं बोललं की तक्रार दाखल दोन हजार सोळा पासून त्या संपर्कात होत्या हे सगळं विसरून गेले लोक परंतु त्याच वेळेला जेव्हा विरोधक मात्र सातत्याने मागणी करतात तेव्हा मात्र एकही एफ आय आर होत नाही सत्तेचा हा गैरवापर आहे आणि वारंवार हे स्पष्ट होतं की जर मुख्यमंत्री असणार उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्यांच्याच घरात त्यांच्याच पत्नीवर स्पाईंग होतं आणि त्यांना कळत नाही तर त्यांना गृहमंत्री म्हणून त्यांची पकड निश्चितपणे ढिली झालेली आहे दुसरं असं की गृहमंत्री म्हणून आ, मी आठवण करून दिली पाहिजे की अनिल देशमुख गृहमंत्री होते परंतु अनिल देशमुखांची जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा नैतिकता म्हणून आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी पार पडावी म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता आता जर अमृता फडणवीस या त्यांच्या पत्नीच्याच संदर्भात एकूण चौकशी आणि सगळे जे चालू आहे तर नैतिकता म्हणून कारण यजमानच जर गृहमंत्री असतील तर चौकशी पारदर्शक कशी होईल बरं तिकडे दबाव असेल पोलिसांवर प्रचंड दबाव आहे अशा परिस्थितीत किमान नैतिकता म्हणून तरी सत्तेला चिकटून राहण्यापेक्षा म्हणजे आम्हाला एकदा फडणवीस साहेबांनी सांगावं की सत्ता महत्वाची आहे की कायदा सुव्यवस्था महत्वाची आहे गृहमंत्री पद महत्वाचे आहे की नीती नीतिमत्ता महत्वाची आहे याचा अर्थ तुम्हाला नैतिकता आणि कायदेशी काहीच घेणं देणं नाही तुम्हाला फक्त ना। फक्त सत्ता पाहिजे आहे न करता साहेब एवढीच स... राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका